शेतकऱ्यांच्या संघर्षाचे फलित होईल असं सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे वडील के सिंग यांचा एक रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. रुग्णालयातील बेडवर के सिंग आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या दोन्ही मुली या फोटोत पाहायला मिळत आहेत. मुंबई मेट्रो आणि कारशेडच्या प्रस्तावित जागेवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कोरोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र पुढचे 6 महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल असं त्यांनी म्हटलं आहे. अयोध्येत 5 एकर जागेवर मशीद उभारण्यात येणार असून या मशीदचं डिझाईनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीच्या वेळी संतोष पोळ्या याने माझ्यासमोर मंगला जयदे सलमा शेख भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला अशी साक्ष न्यायालयात दिली. मराठा समाजातील नेत्यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुंबई विभागानं बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी आणि पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं आहे. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं, मग आडनाव बॅनर्जी असू दे किंवा ठाकरे पवार, ते आडवे करणारच. संजय राऊत बघून ठेवा, विसरू नका, अति तिथे माती होणारच असं म्हणत निलेश राणेंनी ट्विट करत विरोधकांवरती निशाणा साधला आहे. 11वीच्या रिक्त जागांचे तपशील 20 डिसेंबरला तर पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी 24 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील प्रमुख आरोपी आणि भाजपच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या शनिवारी झालेल्या सुनावणीलाही अनुपस्थित राहिल्या. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त करत सगळ्या आरोपींना 4 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले. मुंबई पालिकेच्या निरनिराळ्या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. शनिवारी दिवसभरात 632 कोरोनाबाधित आढळले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकांवरती त्या लसीचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीनं अतिशय खराब कामगिरी केली आहे. कामगिरीचं कापड चाहत्यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मावर फोडली आहे. ट्विटरवर अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात आलं आहे. कोरोना काळातही लोकांनी मोठ्या प्रमाणावरती घर खरेदी केल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे. नोंदणी विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यातच जवळजवळ 9000 घरांची विक्री झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करताना रेल्वे मागणीनुसार ट्रेन वाढवण्याच्या योजनेवरती काम करत आहे, त्यामुळे प्रवाशांच्या हाती भली मोठी वेटिंग लिस्ट पडण्याचे प्रकार कमी होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे. काँग्रेसचे कामगार नेते भाई जगताप हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत, तर चरणसिंह सप्रा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्षपद असणार आहे. नालासोपर आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेपाळच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका आपत्कालीन बैठकीत संसदेची बरखास्ती करावी असा ठराव पारित केला आहे आणि तो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PNB घोटाळ्यातील आरोपी CBIच्या केसमध्ये मोस्ट वॉन्टेड आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याच्यावर अमेरिकेत हिऱ्यांमध्ये कोट्यवधीचे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड गुजरातमधील जामनगर ते जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय उभारण्याच्या प्रकल्पावरती काम करत आहे. त्या 2 वर्षात याची उभारणी करीत पर्यटकांसाठी खुलं करण्यात येईल. लग्नाच्या अवघ्या 8 दिवसात आपल्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्णधार बेन विल्यम्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 9 गडे राखून धुव्वा उडून मालिकेवरती कब्जा केला आहे. लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. नुकतंच एका लग्नात नवरी सोडून बाकी सर्व कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त 12,000 साई भक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणं शक्य होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.